एक तळघर आहे। वेलवेट सारखं पाणी चमकत आहे। मागच्या भागात गडाच्या तीन प्रवेशद्वारांची विशिष्ट रचना बघितल्यानंतर आपण गडावर प्रवेश करतो। आता पुढे या भक्कम आणि बलदंड किल्ल्याची उभारणी एका मराठा सरदारने 15व्या शतकाच्या मधल्या काळात केली। या किल्ल्याची निर्मिती दोन्ही समुदायामार्फत करण्यात आली होती। वा समाज चिमणापूर या गावात राहत असे। त्या काळी धोने हे नाव 96 कोळी मराठा समाजाचे नेतृत्व करत असे। काही जुने लोक सांगतात 16व्या शतकात अंतूर किल्ल्याचा किल्लेदार रविराज शामराव धोने ही व्यक्ती होती। याच्या वंशजाकडे हा किल्ला 1 शतक होता व पुढे तो मोहम्मदांनी जिंकून घेतला। 16व्या व 17व्या शतकात दरम्यान या किल्ल्याची अहमदनगरच्या निजामशाहीशी संबंध असल्याचे दिसून येते, कारण किल्ल्यावरील काही शिलालेख मध्ये निजामशाहीतील काही राजांच्या नावाचा उल्लेख दिसून येतो। दरवाजातून आत शिरल्यावर समोर तलाव दिसतो। तर उजवीकडे जाणारी वाट एका बाजूला किल्ल्याची तटबंदी आणि राजवाडा यामधून पुढे जाते। या राजसंकुलात जाण्यासाठी छोटे प्रवेशद्वार आहे। आत दोन मोठे वाडे बांधलेले दिसतात। यांच्यावर घुमट आहे। एका वाड्याच्या वर जाण्यासाठी पायऱ्याही कोरलेल्या दिसतात। हा तलाव आहे आणि या तलावाच्या जवळच हा एक छोटासा दरवाजा आहे। या दरवाज्यातून आत आल्यानंतर आपण बघतो इथे राजसंकुल आहे आणि इथे काही वाडे वगैरे आहेत। आता हे सर्व काही उद्ध्वस्त झालेलं आहे। वाड्यातून बाहेर पडून पश्चिम टोकाकडे चालत जाताना वाटेत एक दर्गा दिसतो। पुढे चौकणी आकाराचा सुटा टेहाळणी बुरुज आहे। त्यावर चढायला पायऱ्या आहेत। या बुरुजावरून संपूर्ण किल्ला दिसतो। एक मोठं झाड आहे आणि त्याच्याच बाजूला ह्या पायऱ्या। या पायऱ्यांनी वर गेल्यानंतर आपण ह्या बुरुजावर जातो आणि आता आपल्याला हा पूर्ण प्रदेश बघायला मिळणार आहे। वर गेल्यानंतर आपण वर जाऊयात। जसं मी वर आलो बर्फासारखी थंडगार हवा इथं अनुभवायला मिळते आणि पूर्ण किल्ला आपण आता बघू शकतो। उत्तरेकडील हा खांदेशचा जो परिसर आहे याचीही टहाळणी करता येते, इथं लक्ष ठेवता येतं व्यवस्थितरित्या। तर या बुरुजावर असे दोन बुरुज केलेले आहेत उभा राहण्यासाठी। बघा इथं ह्या ठिकाणी एक आहे आणि हे सुद्धा इथे एक या ठिकाणी उभा राहण्यासाठी। आणि इथं वर उभा राहून आपण पूर्णपणे अवतीभोवतीचा जो प्रदेश आहे तो टहाळणी करू शकतो। किल्ल्याचं सुद्धा पूर्ण दर्शन आपल्याला ह्या ठिकाणी होऊ शकतं। बघा दूरपर्यंत आपण बघू शकतो। आणि ह्या अजंता सातमाळा डोंगर रांगाही आपल्याला बघायला मिळतात। Thank you.
बुरुज पाहून तलावाजवळ यावे. या तलावातील पाणी खराब झालेले आहे. या तलावाच्या एका बाजूला गोदी नावाचा दर्गा आहे. तर मित्रांनो, गडाच्या मधोमध हा एक तलाव आहे आणि इथे खूप शांतता आहे. माझा आवाज पण दूरपर्यंत म्हणजे प्रतिध्वनी मला येत आहेत कानावर. ह्या तलावामध्ये तुम्ही उतरण्याचा कधी प्रयत्न करू नका, कारण इथे 7 ते 8 लोकांचा मृत्यू झालेला ह्या तलावामध्ये. तर ह्या तलावाचं मी तुम्हाला एक कसं आहे ते सांगतो. याचं पाणी बघा तुम्ही, हिरवं दिसतंय, म्हणजे याच्यामध्ये शेवाळ आहे. आणि हा जो काळा दगड आहे, तर किनाऱ्याला माती नाही आहे, काळा दगड आहे. म्हणजे हा काळा दगड सलग आहे आतपर्यंत. आणि ह्या काळ्या दगडावर ज्यावेळेस शेवाळ जमा होतं, तर तुम्हाला वाटतं फक्त मी किनाऱ्यावर जातो आणि पाय धुतो. पण काय होतं की ह्या दगड असल्या कारणाने काही तळ्यांच्या किनारी बघा तुम्ही माती असते, तर त्या ठिकाणी तळ्याच्या आतमध्ये पण मातीच असते. पण हे इथं दगड आहे, तो दगड शेवाळ असतं आणि तुम्ही सटकून सरळ आतमध्ये जाता. जर तुम्हाला पोहता येत नसेल तर सरळ पाण्याच्या खोल तुम्ही आतमध्ये जाता. शेवाळ पूर्ण उतारावर आहे. तर अशा प्रकारे तुमच्यावर खूप भयंकर म्हणजे वेळ येऊ शकते. तर तुम्ही अजिबात अशा प्रकारच्या पाण्याच्या जवळ जायचं नाही. जे हिरवं पाणी आहे ज्याच्यामध्ये शेवाळ आहे, काही वनस्पती असतात त्याच्यामध्ये आपले पाय अडकतात, तर अशा पाण्यात कधी पोहण्याचा प्रयत्न करू नका. जरी तुम्हाला स्विमिंग येत असेल तरीही अशा पाण्यात उतरू नका. वर आपण ते टहाळणी बुरुज वगैरे सर्व काही बघितलं. त्या ठिकाणी एक छोटी दर्गा सुद्धा होती, ती पण आपण बघितली. आणि तलावाच्या आता थोडं पुढं आल्यानंतर इथे मागे एक दरवाजा आहे. तर हा दरवाजा, भव्य दरवाजा कशासाठी बनवलेला आहे हे काही समजलेलं नाही, म्हणजे त्याचा आणखीन काही तर्क कोणाला लावता आलेला नाही आहे. तलावाच्या बाजूलाच 2 भग्न वास्तू आहेत आणि इथे एक तळघर आहे. हे तळघर म्हणजे दारुगोळा कोठार असावं असं सांगितलं जातं. आतमध्ये आपण बघूया. हे दारू कोठार असावं. बुरुजापासून तटबंदीच्या कडेकडेने उतरणारी वाट आपल्याला कातळाच्या पोटात कोरलेल्या टाक्यांपाशी घेऊन जाते. येथे 4 खांब टाकी कोरलेली दिसतात. या टाक्यामध्ये म्हणजे खूपच घाणेरडं पाणी आहे आणि एक वेगळाच असा हिरवा थर आहे आणि वेल्वेटसारखं हे पाणी चमकत आहे. पाण्याच्या टाक्या पाहून परत बुरुजापाशी येऊन किल्ल्याच्या दक्षिणेकडे निमुळत्या भागाकडे चालायला सुरुवात करावी. इथे एक विशेष गोष्ट जाणवते, ती म्हणजे या भागाला किल्ल्यापासूनच विभागणारी एक तटबंदी आणि 2 बुरुज बांधलेले आहेत. या तटबंदीमधून पलीकडच्या बाजूला जाण्यासाठी एक दरवाजा काढलेला आहे. आत प्रवेश केल्यावर आपण गडाचे दक्षिणेकडचे टोक गाठतो. हा भाग म्हणजे अंतूर किल्ल्याचे मुख्य आकर्षण असलेला भव्य बुरुज. हा बुरुज आणि
समोरचे पठार यात 50 फुटांचे अंतर आहे. मोठ्या डोंगर रांगेपासून किल्ला वेगळा करण्यासाठी येथे कातळ फोडून 50 फुटाचा खंदक निर्माण करण्यात आलेला आहे. आणि या खंदकाच्या किल्ल्याच्या बाजूला भव्य बुरुज बांधून किल्ला मजबूत केलेला आहे. सध्या या बुरुजाच्या आत गैबनशाली बाबाचा दर्गा आहे. तर मित्रांनो, फायनली संपूर्ण किल्ला बघून झालेला आहे आणि हे शेवटचं टोक दक्षिणेकडचं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि पहिल्याच वेळेस तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की वेगवेगळे विषय घेऊन वेगवेगळे व्हिडिओज मी बनवत असतो. कॅटेगरी बघा, प्लेलिस्ट बघा. जिज्ञेससोबतचा हा माझा पहिलाच व्लॉग, आम्ही दोघांनी खूप एन्जॉय केला. आणि यानंतरही आम्ही असेच लॅक साईडला कॅम्पिंग वगैरे करण्याचं किंवा आणखीन भरपूर काही आम्ही प्लॅन केलेलं आहे. तर जे काही वेळेनुसार आम्ही व्लॉग बनवत जाऊ. तर लवकरच आपण भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. बाय. या गडावर जेवणाची सोय स्वतःच करावी. गडावर पिण्याच्या पाण्याची टाकी आहे पण पाणी खूप खराब आहे. या किल्ल्यावर मस्जिदीमध्ये 10 ते 15 लोकांना राहता येऊ शकते. तर असा हा अनेक वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचना व हरवलेला इतिहास घेऊन अजंठा सातमाळा या सह्याद्रीच्या पूर्व पश्चिम उपरांगेवर वसलेला अंतूर किल्ला. या गडावर आगापूरहून चालत जाण्यास 2.5 तास लागतात तर गोपेवाडीतून चढून जाण्यास 3 तास लागतात. औरंगाबादला आल्यास 1 दिवस वेळ काढून आवर्जून भेट देण्यास विसरू नका. धन्यवाद.